काही वेळेला हार्ट अटॅक आल्यानंतर काही जण जे रुग्ण असतात ते दगावतात काही वेळेला, पण काही वेळेला ते त्यातून वाचतात सुद्धा. तर ह्याच्या मागे काय कारण असू शकतं? कसं असतं हे बऱ्याच वेळेस ऐकलं जातं की पहिला हार्ट अटॅक आला म्हणून मी ठीक आहे, पुढच्या हार्ट अटॅकला काय होईल वगैरे वगैरे, हे सगळे डोक्यात असलेली भीती असते. नीट समजून घ्यायला हवं की हार्ट अटॅक आला म्हणजे मृत्यू यायला पाहिजे काहीही गरज नाही, असं कुठेही काही समीकरण नाही की हार्ट अटॅक म्हणजे मृत्यू. हार्ट अटॅक आलेला असताना माझ्या हृदयाच्या मांसपेशीमध्ये आपल्याकडे एक नेचरनी दिलेली एक ताकद असते जिला आपण व्हीओ टू मॅक्स म्हणत असतो. ती व्हीओ टू मॅक्स नावाची जी ताकद असते ती व्हीओ टू मॅक्स नावाची ताकद जितकी जास्त तितकं माझं हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची माझ्या हृदयाच्या मांसपेशींची केपेबिलिटी जास्त. सो माझा जर आज व्हीओ टू मॅक्स छान नॉर्मलच्या लेवलला असेल आणि मला हार्ट अटॅक आलेला असेल तर मला हार्ट अटॅक विरुद्ध घाबरायची गरज नाही. पण माझा व्हीओ टू मॅक्स आज लो आहे, माझा व्हीओ टू मॅक्स आज कमी आहे अपेक्षित प्रमाणापेक्षा, आणि जर मला आज हार्ट अटॅक आलेला असेल तर मी त्या हार्ट अटॅक पासून बचावू शकेन की नाही स्वतःला इज अ क्वेश्चन. सो हार्ट अटॅक मध्ये एखादा माणूस दगावतो की एखादा माणूस जगतो याचं बेसिक कारण त्या हृदयाच्या मांसपेशीची एक कार्यक्षमता असते ज्याला मेडिकल भाषेत आपण व्हीओ टू मॅक्स म्हणत असतो.